का महंगा प्रतापपुर मित्रांनो आपण परतापूर मध्ये गेलेला विषारी साप पाण्याच्या टाकेमध्ये पडलेला होता आपण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आज आपण आलो एकदा परत परतापूर गावामध्ये। इथं पाण्याच्या टाक्यामध्ये एक साप गेलेला आहे। आत पण जायला पलीकडे काय नाव तुमचं घरवाल्यांचं नाव काय? आज आपण सदानंद पडघान यांच्या इथे आलेलो आहे आणि यांच्या हौदामध्ये एक साप आहे। कोबराय म्हणतात। विष्णू खनपट्टे यांनी आपल्याला कॉल करून सूचना दिली, नाग आहे म्हणतात। ठीक आहे, बघूया कुठला साप आहे तर आणि सापाला रेस्क्यू करून घेऊयात। ते दुसरा साप गेला तुला अरे आलाव आलाय होता इकडं येते ते इकडे काय टेन्शन नाही। सरका मागव न्यूरोटॉक्सिक वेलम असते त्याच्यामध्ये विषारी साप पाण्याच्या टाक्यामध्ये पडलेला होता, कालपासूनच पडलेला असता। असा साप चावला कोणाला नाही, सरळ सरकारी दवाखान्यात जायचं। जर पैशावाले असले तरच प्रायव्हेट मध्ये जायचं। दिल्यानंतर सला काढतो आणि वॉर्निंग देतो की माझ्यापासून लाभ राहा, तुम्हाला धोका आहे खतरा आहे। ठीक आहे, जास्त वेळ परेशान न करता आपण सापाला पॅक करून घेऊया। रेड कलर मध्ये गवळा नाग, हिंदी मध्ये गेवन आणि इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा। सदानंद पडघान यांच्या इथे आपण पाण्याच्या टाक्यामध्ये स्पेक्टिकल कोबरा रेस्क्यू केला। तर हेच आहे घर मालक आणि यांचं लक्ष गेलं होतं आणि त्यांनी आपल्याला लगेच कॉल करून सूचना केली आणि विष्णू खनपट्टे आहे तिथे, त्यांनी आपल्याला कॉल करून सांगितलं। ठीक आहे, सापाला आपण सुरक्षित रेस्क्यू केलं आहे, याला याचा नैसर्गिक अधिवासात रिलीज करून देऊयात।